लेट्स गेट रेडी. आणि तुला माहितीये का, तू अशी स्टेज वर आलीस ना की ते तुला छान इंट्रोड्यूस करणार आहेत आणि सगळेजण टाळ्या वाजवणार आहेत. देअर विल बी क्लॅपिंग. खूप मस्त वाटेल तुला. अँड यू रिमेंबर ना, परफॉर्मन्सच्या आधी आणि परफॉर्मन्सच्या नंतर काय करायचंय तुला? तुला लक्षात आहे ना मी शिकवलंय तुला? मॉम लाईक दिस. हे बघ, हे असं पकड. हा परफेक्ट. हे असंच करायचं. सो स्वीट. सो पिहू, तो हेअरब्रश पडलाय तू उचल. मम्मा मी सलाड खाते, तू उचल. ए तो हेअरब्रश कंगवा पडलाय, तो उचल आणि देईल. कंगवा उचल ना. काय बघतोयस, काय चाललंय? ऑफकोर्स असा हेअरब्रश आयुष्यात पाहिला नसशील ना कधी. इकडे काय बघतोयस तू? काय चाललंय तुझं? हा मॅनर्स नाही आहेत का तुला? आई बाबांनी शिकवलं नाही वाटतं काही? एक काम कर, तिथे त्या भिंतीकडे तोंड फिरवून बस. बस म्हटलं ना, तोंड फिरवून बस, नाहीतर तुला या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढीन. कळलं ना? तुला माहिती नाही मी कोण आहे. डर्टी बॉय. जाऊ दे, तू नको लक्ष. डर्टी बाय काय असते? मला तर काही समजून नाही यायला ही मुलगी काय बोलते. का उशी वागून राहिली माझ्यासोबत?